एवरीवन, गुड मॉर्निंग। लिसन केयरफुली। हाँ यस, लिसन। तो आज हम कुछ प्रैक्टिस क्वेश्चंस एक टेस्ट की जैसे आप और एक टेस्ट लेंगे, उसका कुछ आपको बेनिफिट्स होंगे कि आप लोगों को क्वेश्चन कैसे सॉल्व करते हैं, उसमें आपको हेल्प होगी और एक रिवाइज हो जाएगा या नेक्स्ट टेस्ट में आप लोग की हेल्प होगी। तो आज हम एक आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस, फिल इन द ब्लैंक्स, आंसर इन वन वर्ड एंड राइट ट्रू और फॉल्स। सम लाइक क्वेश्चन पेपर वी डिड हैव सॉल्व द एनी क्वेश्चन फॉर, सो इजी। फर्स्ट ऑफ क्वेश्चन, पहला प्रश्न या ठिकाणी आहे, तुम्हाला बेस्ट ऑफ लेसन 1, 2, 3 फॉर द टेस्ट फॉर एकदम तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला होता, करू शकतो आपण। याचा बेनिफिट आपल्याला असं होऊ शकतो की आपल्याला ज्या येणाऱ्या पुढच्या टेस्ट असतील त्या आपल्याला इझी व सोप्या जातील। प्रश्नांचा प्रश्न प्रकार कसा असेल, प्रश्न कशा प्रकारे सॉल्व करतात, प्रश्नांची उत्तर कशी लिहिली गेली पाहिजे, प्रश्नामध्ये येणाऱ्या अडचणी त्या प्रश्नाचा अर्थ समजून प्रश्नांची उत्तर कशी लिहिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प होईल। इन द ब्लँक्स असेल, वन क्वेश्चन असेल, ट्रू ऑर फॉल्स असेल, याचा आपल्याला त्या ठिकाणी हेल्प होऊ शकतं। बाकीच्या विद्यार्थ्यांनी आपले आपले माइक्स ऑफ करायचे आहेत। मोहित प्लीज माइक, चला सुरू करूया। फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। फर्स्ट क्वेश्चन आहे, विच सेन्स ऑर्गॉन हेल्प अस टू गेट द फील ऑफ थिंग्स। विच म्हणजे कोणते, सेन्स ऑर्गॉन पंचेंद्रियांपैकी हेल्प अस टू गेट द फील, आपल्याला फिलिंग करवतं की आपल्याला कळतं ऑफ द थिंग्स, कोणती वस्तू कशा प्रकारे आहे, कोणत्या सेन्स ऑर्गॉनने कळतं। पहिले आपल्याला 5 सेन्स ऑर्गॉन, जसं द स्किन, काय आन्सर आहे, द स्किन, एस के आय द स्किन सेन्स ऑर्गॉन हेल्प अस टू टू गेट द फील ऑफ थिंग्स। तर आपल्याला त्वचा या सेन्स ऑर्गॉनने कळतं की आपल्याला कोणत्या प्रकारची वस्तू आहे, जसं सॉफ्ट, हार्ड वगैरे एक्सेट्रा, गरम, थोल्ड, खंड, हे आपल्याला स्किनने कळतं। सेकंड क्वेश्चन आहे, विच पार्ट ऑफ द बॉडी हेल्प अस टू होल्ड अ पेन। आपल्या आपण हातामध्ये पेन किंवा पेन्सिल पकडतो बघा, लाईक दिस, देखो हे पकडले दिसते तुम्हाला अशा प्रकारे, तर हे आपण कशाने पकडतो, कसं पकडतोय, कशाने पकडले मी माझ्या हातामध्ये, फिंगर्स, कशाने, फिंगर्स ने, तर काय मग, फिंगर्स पार्ट ऑफ द बॉडी हेल्प अस टू होल्ड अ पेन, आपल्याला पेन पकडण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग होतो या ठिकाणी, फिंगर्स, आन्सर आहे FINGR, फिंगर्स, फिंगर्स आपल्याला हेल्प होतो। सेकंड क्वेश्चन आहे, वाय शुड वी कवर कवर द फूड, आपण आपल्या अन्नांना का कवर करून ठेवायला पाहिजे, का त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, बरं आपल्याला असं वाटतं, तर पाय आन्सर आहे, वी कवर द फूड सो दॅट डस्ट अँड फ्लाईज, काय तर आपण काय केली पाहिजे, आपल्या जे अन्न असतं त्याच्यावर काय बसतं, डस्ट म्हणजे माती वगैरे, कचरा वगैरे बसतो आणि डस्ट फ्लाईज बसतात, त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती काय केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे। चल ऑन द ओव्हर त्याच्यावर बसतात, त्याच्याने पोरट होऊ शकतात, आपण आजारी पडू शकतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण याची काळजी घेतली पाहिजे। वी कवर द फूड सो दॅट डस्ट अँड फ्लाईज डू नॉट सेटल ओव्हर इट। क्वेश्चन नंबर टू, फिल इन द ब्लँक्स, रिकामा जागा भरा, फ्लाईज, वेस्ट अँड टंग, पा इथं हेल्पसाठी आपल्याला काय दिलेले आहेत, आन्सर दिलेली आहे, पण ते योग्य ते आन्सर त्या ठिकाणी आपल्याला परफेक्ट करायचं, जसं आपण करू शकतो त्या ठिकाणी। फर्स्ट आहे, वी मूव अवर डॅश टू बेंड फॉरवर्ड, पहा वेस्ट म्हणजे कमरेचा भाग, फ्लाईज म्हणजे माशा, टंग म्हणजे जीभ, तर पहा वी मूव म्हणजे खाली किंवा म्हणतो, वी मूव अवर वेस्ट म्हणजे त्या ठिकाणी वेस्ट म्हणजे WASTE वेस्ट टू बेंड डाऊन, पुढे आपण वाकण्यासाठी आपल्या याचा उपयोग आपल्या ठिकाणी वेस्ट आपण उपयोग करू शकतो। सेकंड आहे, ऑन अन अ कवर फूड, काय म्हटलं तिकडे, ऑन अवर कवर फूड, त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी
कर्तव्य शब्दों। सेकेंड आया डैश डैश सीट ऑन अनकवर फूट, म्हणजे या ठिकाणी फ्लाईज डॅश 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 फ्लाईज सीट ऑन अनकवर फूड, म्हणजे काय माख्या अनकवर बसल्या सगळ्या अन्नावरती फूड वरती बसतात, म्हणजे फ्लाईज आन्सर नाही, एफ एल आर ई एस फ्लाईज अनकवर फूड। सेकंड आहे थर्ड नंबर, वी टेस्ट थिंग विथ अवर डॅश डॅश टंग, आपल्याला चव चवे कशा नाही आपण घेऊ शकतो टंगने, टी ओ एन यू जी ई टंग म्हणजे जीभ, जिभेचा उपयोग आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, असा प्रकार आपल्या त्या ठिकाणी उपयोग आपण करू शकतो जिभेचा। सेकंड थिंग आहे पुढचा क्वेश्चन असा आहे त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो क्वेश्चन नंबर थ्री, क्वेश्चन नंबर थ्री आन्सर इन वन वर्ड, द पार्ट्स ऑफ द बॉडी यूज मूव अवर हेड, आपले जे पार्ट्स ऑफ बॉडी आहे मूव अवर हेड, आपलं डोकं जे इकडे तिकडे फिरण्यासाठी कसा यूज आपण करतो नेक, एन ई सी के नेक आन्सर या ठिकाणी। द सेन्स ऑर्गन विच हेल्प अस टू इयर, इयर म्हणजे ऐकणे, हे म्हणजे कशासाठी उपयोग होतो आपण इयर्स, ई ए आर एस इयर, इयर्स म्हणजे ऐकणे, नेक झालं अशा प्रकारे दोन आन्सर, नेक म्हणजे मान, इयर्स म्हणजे कान, अशा ठिकाणी फर्स्ट आन्सर आहे मान, याच्या अर्थाने कान। ट्रू ऑर फॉल्स, वी वॉक विदाउट मूविंग अवर अँकल्स, आपल्या आपल्या यांचा आपला उपयोग करू शकतो, उपयोग आपण करू शकतो अँकल्सने विदाउट एक्सटेंडने। फॉल्स, अँकल विदाउट आपण चालूच शकत नाही, जशा प्रकारे आपल्याला हाताचा कोपरा असतो तसं पायाला सुद्धा कोपरा असतो, आपल्याला अँकल्सने आपण त्याने उपयोग करू शकतो। सेकंड आहे मॉइस्ट ग्रेन कॅच द फंगस, मॉइस्ट गेन फंग कंज, बरोबर आपल्या अन्नधान्याला जर थोडस मॉइस्ट असेल ओलावा पण असतो तर आपल्या जे अन्नधान्याला काय असतं फंगस म्हणजे बुरशी लागणे, तर आन्सर आहे ट्रू। फॉल्ट पहिलं आहे फॉल्स, एफ आय एल ए फॉल्स म्हणजे चुकीचे, ट्रू म्हणजे सत्य। अशा प्रकारे या ठिकाणी हा लेसन या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे। टेक केअर एव्हरी वन, ओके बाय। रिडाईट करायचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला व्हॉट्सअपला हिट टाकून देतो।